देशात 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 4 राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष आज दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात झाला. भाजपाची धोरण निर्णय यांच्यावर गोरगरीब महिला यांनी अपार विश्वास दाखवल्यामुळेच आज हे मोठं यश मिळालं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. महिला शक्तीचं सुरक्षा कवच आपल्याला मिळाल्याचं ते म्हणाले. विकासवादाची निवड करणाऱ्या जनतेला या विजयाचं श्रेय जातं असं सांगत प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत सरकारी कल्याणकारी योजना 100% पोहोचतील याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं. आपण विश्वास कर रही उनको पहली बार विश्वास मिला है कि सरकार उनकी छोटी से छोटी जरूरतों को भी ध्यान में रखती है. गरीब कल्याण के जो फैसले लिए उन सभी ने भारत को संभलकर आगे बढ़ने में बहुत मदद की. भारत बच पाया है क्योंकि हमारी नीतियां जमीन से जुड़ी रही. जहां जहां डबल इंजन की सरकार रही वहां पर जनता के हितों की डबल सुरक्षा हुई और विकास के कार्यों की गति भी तेज हुई. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी उत्साह दाखवला आणि भाजपाचा विजय पक्का केला असं ते म्हणाले. दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचं तसंच पक्षप्रमुख जे पी नड्डा यांचं त्यांनी अभिनंदन केलं. आज विजयाचा चौकार ठोकला गेला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. उत्तराखंडमध्ये नवीन इतिहास लिहिला गेला आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. गोवा में सारे जिक्को गलत निकल गए और वहां की जनता ने तीसरी बार सेवा करने का मौका दिया है. उत्तराखंड में भी भाजपा ने नया इतिहास रचा है. राज्य में पहली बार कोई पार्टी लगातार दूसरी बार सत्ता में आई है. यानी सीमा से सटा एक पहाड़ी राज्य, एक समुद्र तटीय राज्य और एक मां गंगा का विशेष आशीर्वाद प्राप्त एक राज्य और पूर्वोत्तर सीमा पर एक राज्य भाजपा को चारों दिशाओं से आशीर्वाद मिला. काही लोकांनी आजवर उत्तर प्रदेशच्या जनतेला जातीपाती विभागून विकासापासून वंचित ठेवलं, मात्र आता उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी विकासवादाची, सुशासनाची निवड केली आहे. आजच्या या विजयामुळे 2024 सालचा निकाल स्पष्ट झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनतेनं, विशेषतः उत्तर प्रदेशच्या जनतेनं घराणेशाहीला आणि भ्रष्टाचाराला दूर सारून दूरदृष्टी दाखवली आहे असं ते म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधातली कारवाई रोखण्याचं कारस्थान देशात काही ठिकाणी केलं जात आहे, केंद्रीय यंत्रणांना बदनाम केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं. सर्व जाती धर्माच्या निष्ठावान नागरिकांनी आपापल्या समूहातून भ्रष्टाचारी लोकांना दूर करावं असं आवाहन त्यांनी केलं. एकजूट होकर आप अपनी इकोसिस्टम की मदद से इन संस्थाओं पर ही दबाव बनाने लगे हैं. जांच एजेंसियों को रोकने के लिए ये लोग अपने इकोसिस्टम के साथ मिलकर नए नए तरीके खोजते हैं. इन लोगों को देश की न्यायपालिका पर भी भरोसा नहीं है. कोरोना संकट, रशिया युक्रेन युद्ध यामुळे काही समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेलाचे दर वाढले आहेत, त्यामुळे विकसनशील देशांना महागाईला तोंड द्यावं लागतंय. त्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल असं त्यांनी सांगितलं.
राजकारणाचा स्तर खालावत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. लसीकरणासारख्या मुद्द्यावर राजकारण केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. घराणेशाहीच्या राजकारणाचा देशाचे नागरिकच एक दिवस सूर्यास्त घडवून आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विजयी सभेला अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर हे केंद्रीय मंत्री तसंच भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.